हॅलो स्टुडंट आपण लास्ट लेक्चरला सेल अँड सेल ऑर्गनेल चॅप्टर स्टार्ट केलं होतं ठीक आहे त्याच्यात फर्स्ट पार्टमध्ये काय बघितलं होतं सेल सेलचे डेफिनेशन त्याच्यानंतर त्याच्यात कुठले कॉम्पोनंट्स प्रेझेंट आहे ते बघितले होते आणि सेकंड पार्टमध्ये काय बघितलं होतं सेलचे ऑर्गनेल्स काही ऑर्गनेल्स आपण त्याच्यात बघितले होते म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन मायटोकॉन्ट्रिया झालं गोल्गी बॉडीज झाली लायसोझोम झाले एक्सेट्रा आता या लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट ऑर्गन्स बघणार आहोत सगळ्यात पहिले वॅक्युअल्स व्हॅक्युअल्स इज अ सिंगल मेमब्रेन बाउंडेड ऑर्गन आहे ठीक आहे याला सिंगल मेम्ब्रेन ओनली प्रेझेंट असते जर आपल्या घरात तसा एक स्टोर रूम असतो त्याचं फंक्शन काय तर आपल्या घरातलं जे एक्स्ट्राचं जे मटेरियल आहे किंवा मग जे वेस्ट मटेरियल आहे ज्याचा काहीही आपल्याला उपयोग नाही असं तिथे स्टोअर करून ठेवलं जातं सेम तेच फंक्शन काय वॅक्युअल्सचं म्हणजे व्हॅक्युअल हे सुद्धा त्या सेलचा काय झाला स्टोअर रूम झाला तिथे ते स्टोअर करून ठेवतात मग तिथे काय स्टोअर करून ठेवलं जातं तर सेलमधले जे प्रोडक्ट सिंथेसाईज होतात आणि त्याच्यामधून जे बाय प्रोडक्ट निघतात हे दोघंही तिथे काय करून ठेवलं जातं स्टोअर करून ठेवले जातात त्याचबरोबर तिथे फूड पण स्टोअर करून ठेवलं जातं मग हे कंपोनंट एक तर सॉलिड फॉर्ममध्ये असतील किंवा मग लिक्विड फॉर्ममध्ये असतील आले लक्षात त्यानंतर जर आपण याची साईज बघितली तर व्हॅक्युअल्सला कुठलाही स्पेसिफिक शेप किंवा साईज नसते जशी सेलची रिक्वायरमेंट असेल गरज असेल त्यानुसार ते आपली साईज येते किंवा शेप येते चेंज करत असतात ठीक आहे मग फंक्शन बघू आपण याचं तर सगळ्यात मेन फंक्शन काय आहे तर सेलचं से जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे ते मेंटेन करून ठेवण्याचं काम कोण करतात तर व्हॅक्युअल्स सेकंड जसं आपण आत्ताच बघितलं की सेलमधले ज्या मेटाबोलिक ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्या थ्रू जे प्रोडक्ट्स इंथेसाईज होतात ते आणि त्याचबरोबर त्याच्यातून जे बाय प्रोडक्ट निघतात ते दोघंही तिथे स्टोअर करून ठेव ठेवले जातात फॉर एक्झाम्पल ग्लायकोजेन प्रोटीन वॉटर एक्सेट्रा ठीक आहे जर आपण ॲनिमल सेलमध्ये बघितलं तर तिथे वेस्ट प्रोडक्ट आणि फूड आहे ते स्टोअर करून ठेवले जातात आणि जर अमिबामध्ये बघितलं इट इज अ टाईप ऑफ ऑरगॅनिझम मग जर अमिबामध्ये बघितलं तर डायजेशनच्या आधी जे फूड असतं ते तिथे स्टोअर करून ठेवलं जातं हे झालं ॲनिमल आणि अमिबामध्ये आणि प्लांट सेलमध्ये काय होतं तर तिथे खूप साऱ्या सॅप से प्रेझेंट असतात त्या सेल्स से ॲपे त्या सेलला टर्जिडिटी आणि रिजिडिटी म्हणजे फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात आलं लक्षात नेक्स्ट ऑर्गन आहे प्लास्टिक्स आपण एन्व्हायरमेंटमध्ये बघतो फुलं झालं पानं झालं फळं झालं यांना वेगवेगळे रंग असतात कलर असतात मग ते कशामुळे येतात तर या प्लास्टिक्समुळे ठीक आहे जर आपण प्लास्टिकचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यात डबल मेम्ब्रेन प्रेझेंट असतात आणि त्यांना त्यांचे दोन टाईप्स आहे एक हे ल्युकोप्लास्ट आणि दुसरं म्हणजे क्रोमोप्लास्ट जर ल्युकोप्लास्ट असेल तो काय व्हाईट आणि कलरलेस प्लाझ्मेडिंग व्हाईट किंवा मग कलरलेस म्हणजे ट्रान्सपरंट आणि क्रोमोप्लास्ट म्हणजे कलर प्लाझ्मेड म्हणजे तो कलर प्रोव्हाइड करतो फ्रूट्स फ्लॉवर्स यांना काही वेळेला क्लोरोप्लास्टचं कन्वर्जन क्रोमोप्लास्टमध्ये होतं म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल रॉ टोमॅटो झाला त्याचं कन्वर्जन जेव्हा मॅच्युअर टोमॅटोमध्ये होतं म्हणजे कच्चा टमाटा तो कच्चा असताना त्याचा कलर कसा असतो ग्रीन कलर असतो आणि जेव्हा तो मॅच्युअर होतो तेव्हा त्याचा कलर कसा असतो तर रेड कलर असतो मग हे कशामुळे होतं तर आपण आत्ताच बघितलं की क्लोरोप्लास्टिक क्लोरोप्लास्टमध्ये काय असतं क्लोरोफिल नावाचा पिगमेंट असतो जेव्हा त्या प्रिगमेंटचं लिसिस होतं ब्रेकडाऊन होतं तेव्हा तिथे काय सिंथेसाईज होतो, होतो, होतो? ल्युकोपिन मग हा ल्युकोपिन येतो त्या टोमॅटोला रेड कलर देण्याचं काम करतो आलं लक्षात नेक्स्ट एक क्लोरोप्लासचं सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे तर फोटोसिंथेसिस तुम्ही बघितलं असेल आधीच्या स्टँडर्डमध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस म्हणजे काय तर प्लांटमध्ये फूड फूड सिंथेसाईज काम करण्याचं काम कोण करतं किंवा कोणा थ्रू होतं तर या फोटोसिंथेसिज थ्रू होतं मग यात काय होतं तर सोलर एनर्जीचं कन्वर्जन फूडमध्ये होतं मग ते कसं होतं ते बघू आपण तर प्लांटमध्ये क्लोरोप्लास्ट असतो त्या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल नावाचा पिगमेंट असतो तो क्लोरोफिल नावाचा पिगमेंट काय करतो सोलर एनर्जी ट्रॅप करतो आणि ती ट्रॅप केलेली सोन सोलर एनर्जी त्याचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतो म्हणजेच कुठे तर फूडमध्ये करतो ठीक आहे त्याचबरोबर क्लोरोप्लास्टमध्ये स्ट्रोमा प्रेझेंट असतो त्या स्ट्रोमामध्ये डिफरंट एन्झाईम्स डी एन ए रायबोझोम्स आणि कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात ते सगळे कंपोनंट प्ला फोटोसिंथेसिसमध्ये हेल्प करण्याचं काम करतात ठीक आहे मग आता आपण क्लोरोप्लास्टचे फंक्शन बघू सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन आहे फोटोसिंथेसिस क्लोरोप्लास्टचं सगळ्यात मेन फंक्शन कुठलं आहे तर फोटोसिंथेसिस म्हणजेच काय तर सोलर एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये म्हणजेच फूडमध्ये करतो yeah. नेक्स्ट आहे क्लोरोप्लास्ट सॉरी क्लो क्रोमोप्लास्ट क्रोमोप्लास्ट काय करतो तर डिफरंट कलर प्रोवाईड करायचं काम करतो कोणाला फ्लॉवर्स आणि फ्रुट्सला ठीक आहे नेक्स्ट आहे ल्युकोप्लास्ट ल्युकोप्लास्ट हा काय फूड स्टार्च आणि ऑइल किंवा प्रोटीन्स यांच्या सिंथेसिसमध्ये पण हेल्प करतो आणि हे सगळे कंपोनंट स्टोअर करून ठेवण्याचं सुद्धा काम करतो कोण ल्युकोप्लास्ट जर आपण मायटोकॉन्ट्री आणि प्लास्टिक्स यांच्यामध्ये जर सिमिलॅरिटी बघितली तर हे दोघं पण कंपोनंट प्रोटीनचं सिंथेसिस स्वतः करतात त्याचबरोबर स्वतःचे डुप्लिकेट म्हणजे रेप्लिकेशन करतात स्वतःचं म्हणजे स्वतःचे डुप्लिकेट तयार करतात स्वतःसाठी आणि त्यांच्याकडे स्वतःचा डी एन ए आणि रायबोझोम पण प्रेझेंट असतात डीएनए म्हणजे काय रायबोझोम म्हणजे काय हे आपण आधीचे जे लेक्चर झाले त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल ते तुम्ही बघून घ्याल मग आपण आधीच्या स्टँडर्डमध्ये जे सेल कॉन्सेप्टची क्लोची प्रो कॅरिओटिक सेलोची होती त्यामध्ये एवढे सगळे कंपोनंट्स किंवा ऑर्गनेल्स प्रेझेंट नसतात ठीक आहे आणि ह्या इयरला आपण जे सेल आत्ता बघितलं सेल सेलचे ऑर्गनेल त्याच्यात कुठले कम्पोनंट्स प्रेझेंट असतात त्यांचं स्ट्रक्चर काय त्यांचं फंक्शन काय तर हे फक्त यू कॅरिओटिकमध्ये प्रेझेंट असतात ठीक आहे हा झाला त्याचा यू कॅरिओटिक आणि प्रो कॅरिओटिक सेलचा डिफरन्स जर तुम्हाला इथं कम्पॅरिझन बघायचं असेल तर इथं दिलं आहे बघा जर यू कॅरिओटिक सेलची जर साईज बघितली तर फायू टू हंड्रेड मायक्रोमीटर असते तर प्रो कॅरिओटिकची वन टू टेन म्हणजे खूप छोटी झाली प्रो कॅ यू कॅरिओटिकपेक्षा त्यानंतर याच्यात खूप सारे क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात तर प्रो कॅरिओटिकमध्ये ओन्ली सिंगल क्रोमोझोम प्रेझेंट असतो जर न्यूक्लियसचा विचार केला तर त्याच्यात न्यूक्लियस विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिओ प्लाझ्मा हे कम्पोनंट्स तिथे प्रेझेंट असतात आणि प्रो कॅरिओटिक सेलमध्ये न्यूक्लियाइड असतो तो काय करतो न्यूक्लियसची रिअसेंबली करतो म्हणजे रिजॉईन करतो त्यांना न्यूक्लियसला नेक्स्ट आहे यू कॅरिओटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिक्स प्रेझेंट असतात आणि प्रो कॅरिओटिकमध्ये ते अब्सेंट असतात जर एक्झाम्पल बघायचं तर यू कॅरिओटिक सेल जनरली युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर असे हायर प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतात तर प्रोकॅरिओटिक सेल ओनली बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात ठीक आहे आलं लक्षात मग हे झालं सेल अँड सेल ऑर्गनेलचं चॅप्टर पूर्ण आपलं इथे या लेक्चरमध्ये कंप्लीट झालं आहे ठीक आहे तुम्हाला याबद्दल जर काही क्युरीज असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा जर तुम्हाला या शॉर्ट डेफिनेशन पाहिजे असतील तर त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकून दिलेले किंवा पुढच्याही टॉपिकचे मी टाकेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू